ताई गटाची दादा गटाच्या 12 आमदारांना नोटीस। गोंदिया जिल्ह्यातील आमदारांचा यामध्ये समावेश आहे। मला नोटीस अद्यापही मिळाली नाही, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। शरद पवार गटाने 12 आमदारांवर कारवाईची नोटीस बजावली आहे। यात गोंदिया जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे। मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस शरद पवार साहेबांच्या वतीनं पाठवलेली नाही। मला माध्यमांकडूनच कळलं, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही नोटीस मला मिळाली नाहीये। ती कशाच्या संदर्भात आहे ही माहिती नसल्यामुळे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही, असंही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय। शरद पवार गटाने ही 12 आमदारांवर कारवाईची नोटीस बजावली आहे। त्यात गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा सुद्धा समावेश आहे। शरद चंद्रजी पवार यांच्या तर्फे 12 आमदाराला ज्या नोटीस दिलेल्या आहेत असं मला माध्यमातूनच कळलेलं आहे। आत्तापर्यंत माझ्याकडे कुठल्याच प्रकारची नोटीस आलेली नाही आहे, आणि त्यामुळे ती नोटीस कशाच्या संदर्भात त्यांनी दिलेली आहे याबद्दल मी आज काय भाष्य करू शकत नाही।